प्रभाग क्रमांक 15 मधील मुस्लिम कब्रस्तान ख्रिश्चन स्मशानभूमीलगत असलेल्या रस्त्याचं भूमिपूजन ख्रिश्चन धर्मगुरू विकास रणशिंगे यांच्या हस्ते करण्यात आलं. संगमेश्वर कॉलेज आणि होमगार्ड कार्यालयाच्या मैदानाजवळून पूर्वीपासून रस्ता आहे. हा रस्ता पुढं ख्रिश्चन स्मशानभूमी मुस्लिम कब्रस्तानपासून VIP रोडला जाऊन मिळतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता बंद आहे. तसंच या रस्त्यावर कचरा बांधकामाचा आजोरा टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसंच जॉन फुलारे यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता स्मार्ट सिटी योजनेतून तात्काळ करावा याबाबतचं निवेदन देखील नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे पाटील यांना दिलं होतं. याबाबत ढेंगळे पाटील यांनी तात्काळ याची दखल घेत रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला मंजुरी दिली. संपूर्ण रस्त्याचा नकाशा पाहून बुधवारी या रस्त्याच्या काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन ख्रिश्चन धर्मगुरू विकास रणशिंगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी धर्मगुरू सतीश गडकरी, इमॅन्युअल मेहत्रे, योहान काणेपागुलू, सुहास बावडेकर, मनोज चांदणे, राजू दूधसिंग, राजू आरेपाग, शांताराम जंगम, जॉन शिंदे, येशू मड्री, डेव्हिड झोंबाडे, जॉन फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब होता. आता तर हा रस्ता बंदच करण्यात आला आहे. यामुळं ख्रिश्चन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या शववाहिकांना अडथळा निर्माण झाला आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हे काम स्मार्ट सिटी योजनेतून होत असल्याचं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितलं. प्रारंभी ख्रिश्चन धर्मगुरूंनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामर्थ्यशाली परमेश्वर देव बापा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारे होवा, अब्राहमाच्या इसाकाच्या याकोबाच्या देवा, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून प्रभुदेवा आमच्यातून मृत्यू नाहीसा केला आणि आमच्यामध्ये जीवन ओतलेला आहे, त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्रासाठी प्रकाश असं झालेलं आहे असं योहान पहिल्या अध्यायामध्ये प्रभू आम्ही वाचतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. ख्रिस्ती धर्माची सुरुवात ही कबरेपासून म्हणतात, कारण मनुष्य जन्माला येतो तो कबरेमध्ये समाधीमध्ये विलीन होतो. परंतु प्रभूशू ख्रिस्ताने लाजारसाला जिवंत केलं, स्वतः तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला आणि या सर्व कबरा इचकेल 37 प्रमाणे तो उघडणार आहे. आणि अशा या ठिकाणी विशेष रीतीने प्रथमतः देवाला गौरव देतो, त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेविका आमच्या श्रीदेवीताई आणि आमचे जॉन अण्णा ब्रदर यांच्या प्रयत्नातून आज इथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता होत आहे. यापूर्वी त्यांनी ड्रेनेजचं लाईटचं काम केलं, याबद्दल समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. जहानचे शुक्रिया अदा करता हो की हमको मालूम था कि कितने मुश्किलात थी यहाँ, क्योंकि अगर किसी को मौत होती तो यहाँ लाने के लिए बहुत मुश्किलात होती थी, क्योंकि बहुत से चिटकल याद थी. लेकिन इस तकलीफ़ को दूर करने के लिए सचमुच परमेश्वर ने एक बड़ा बोझ हमारे भाई दुलारी का हमारे भाई ताई को दिया है, इसलिए मैं दिलो जान से शुक्रिया करता हूँ. खुदा करे कि उनको बहुत सारे आशीष दे, बहुत सारी बरकत दे. और हम सब जो आज मिले हैं, जितने क्रिश्चन समाज आज यहाँ मिले हैं, जितने भी पासवान आज यहाँ आए हैं, तो उनका भी दिलो जान से शुक्रिया अदा करता हूँ. सिमेंटचा रस्ता नूतन होत आहे आणि यावेळेला धर्मगुरूला धन्यवाद देतो की सर्व ख्रिस्ती धर्मगुरू आणि समाजाच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन सोहळा होत आहे. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. यामुळं परिसरातील नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आलं.